पण टार्गेट पिक ॲपवर नोंदणी कशी करायची हे शिकणार आहोत. सगळ्यात पहिले टार्गेट पिक ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचे आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप ओपन करावे. ॲप ओपन केल्यानंतर इथे सिलेक्ट लँग्वेज म्हणून दोन ऑप्शन येतील, एक इंग्लिश एक मराठी. तुम्हाला मराठी ॲप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते मोबाईल नंबर प्रविष्ट करावर आपला नंबर जो शिक्षकांकडे दिलेला आहे आपण तोच नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे. आता इथे लॉग इन करा आणि सुरू ठेवावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आम्ही या नंबरवर 6 अंकी कोड पाठवला आहे आपले खाते नोंदणीकृत करण्यासाठी. कोड आलेला आहे, इथे कोड टाकून घ्या आणि कंटिन्यूवर क्लिक करा. इथे तुमचं दिलं 1 रुपया खाते निवडा. आता इथे एका ॲपवर 2 पेक्षा जास्त अकाउंट लॉग इन होऊ शकता. आता आपण माझ्या नावावर क्लिक लॉग इन करून घेऊया. त्यानंतर तुम्हाला जर दुसरा जे अकाउंट आहे त्याच्यावर पण तुम्हाला परीक्षा सोडवायची असतील तर इथे नावाच्या समोर इथे एक आयकॉन दिसते, तिथं क्लिक केल्यानंतर दुसऱ्या अकाउंटवरसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. आता आपण इथे माझ्या अकाउंटवरून पीक चाचणी इथे क्लिक करूया. इथे पीक 2 वर क्लिक करायचं आहे. तुमची पीक 1 पीक 2 वर क्लिक करा. आता इथे पीक 2 वर डाउनलोड करा पेपर. कृपया प्रतीक्षा करा. आता पेपर सुरू करा. इथे मी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या आहेत वर क्लिक करा आणि परीक्षा प्रारंभ करावर क्लिक करा.